कोणतीही सत्ता असो कर्जत जामखेडला विकास निधी कमी पडू देणार नाही. आमदार रोहित पवार जामखेड येथे नागपंचमी यात्रानिमित्ताने पाहणी करताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गणपती मंदिरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी सत्ता गेली निधी गेली यावर काही गलिच्छ राजकारण होत आहे. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले की राज्यात सर्वांनाच निधी स्थगित झालाय. सर्व पक्षांच्या आमदारांचे निधी थांबलेले आहेत. कर्जत जामखेडचाच नव्हे एखादा कागदावर बजेटमध्ये आलेला कोणताही निधी स्थगित होऊ शकत नाही. या सरकारला कळू लागलंय कर्जत जामखेडच्या विकासाला कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलंय. श्रेयवादाच्या लढाईत कोणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. जनता सबकुछ जाणती आहे त्यामुळे जनतेला कोणीही फसवू शकत नाही. योग्य वेळी विरोधकांना उत्तर दिलं जाईल असेही आमदार रोहित पवार यांनी म्हणालेत. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा सत्कार सचिव वाहेद शेख आणि त्रिंबक कुमटकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्राध्यापक मधुकर राळेभात, पवन राळेभात, त्रिंबक कुमटकर, राहुल बेदमुथा, विजू शेठ कोठारी, अमोल गिरमे, उदय शिंदे, कांतीलाल बेदमुथा, सचिव वायद सय्यद, बाळूकारक अशोक बाफना, सुशील बेदमुथा, सचिन भंडारी, संजय चोभारे, सुभाष भंडारी तसेच व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी राजसीर पठाणसह अशोक निमोणकर, जामखेड. स्थगित झालेला आहे तो फक्त कर्जत जामखेडचा झाला असं नाही. या राज्यामध्ये प्रत्येक आमदार जो भाजपचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा असू द्या, सगळ्यांचीच कामं त्या ठिकाणी स्थगित झालेली आहेत. PWDची कामं जी स्थगित झाली आहेत आणि त्याचा आकडा हा आपल्या सर्वांना कर्जत जामखेडमध्ये किती आला हा त्या ठिकाणी एका आमदारांनी जे तिथं फिरायला आसामला गेले होते त्यांनी तो आकडा सांगितलेला आहेच. पण तिथं एखादी गोष्ट जेव्हा आपण बजेटमध्ये घेत असतो त्याचा व्हाईट पेपर होत असतो त्यानंतर त्या ठिकाणी कुणीही ती कामं स्थगित करू शकत नाही. त्यामुळे ती गोष्ट कदाचित आत्ता असणाऱ्या सरकारला ही अंदाज त्याचा आलेला आहे. त्यामुळे जे बजेटमध्ये आलेली कामं आहेत त्याची स्थगिती लवकरात लवकर त्या ठिकाणी उठवली जाईल. आणि राहिला प्रश्न इतर निधीचा, तो सगळ्यांचाच आणलेला आहे. त्याच्यामध्ये फार शिवसेनेपासून ते एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, त्यात कर्जत आणि जामखेडसुद्धा आहे आणि सगळेच आहेत. त्यामुळे त्या बाबतीत मी काही दिवसांपूर्वी CM साहेबांना भेटलो, DCM साहेबांना भेटलो, त्याबाबतीत ते सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतील. आणि मी एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो की कर्जत जामखेडच्या जनतेला विकासासाठी निधी आणण्यासाठी विरोधात सरकार असलं तरी तिथे असणारे नेते असतील, मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, अधिकारी असतील, आधीसुद्धा आमची सत्ता त्या ठिकाणी असताना, लोकांची सत्ता असतानासुद्धा त्या ठिकाणी मी पवार कुटुंबातला असलो तरी तिथे असणारे जे काही मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, अधिकारी असतील, त्यांच्या त्या त्या दालनात जाऊन त्यांच्यावर पाठपुरावा करून छोट्याच्या छोट्या अधिकाऱ्याच्या समोर जाऊन बसून मी माझ्या मतदारसंघातली, म्हणजे इथे असणाऱ्या लोकांनी ज्यांनी माझ्यावर कृपा केली, मला आशीर्वाद दिला, त्या लोकांसाठी कुठल्याही अधिकाऱ्यासमोर जाऊन बसण्याची वेळ मला जेव्हा सत्तेत असताना येत होती मी बसत होतो, तसंच आज सत्ता नसतानासुद्धा त्याच पद्धतीचा पाठपुरावा मी करेल. आणि एक या गोष्टीत सांगतो की विकासाला कुठलाही निधी या कर्जत जामखेडमध्ये कमी पडून देणार नाही. राहिला प्रश्न विरोधकाचा श्रेयवादाचा, त्या ठिकाणी कुठंतरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही लोक त्या ठिकाणी करतील, पण जनता सबकुछ जाणती आहे त्यामुळे जनतेला पोचू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे त्या बाबतीत मी पाठपुरावा करेलच आणि विरोधक जे काय बोलते त्याला उत्तर त्यावेळेस जेव्हा जेव्हा द्यायचं असेल तेव्हा त्या ठिकाणी मी देईल. कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे. गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना पोर्टी कांदा बियाणे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सादर करत आहोत ज्या बियाणाला देशभरातील अनेक राज्यातून मागणी आहे. दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना पोर्टी कांदा बियाणे. शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपणही याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना पोर्टी कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती. संस्कृती सीड्सचे सोना पोर्टी कांदा बियाणे. दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला.
मिलन पैकर्स खड़ा मसाला।